आणि पाहायला मिळतात अनेक ठिकाणच्या या दरडी का आणि बीएमसीनी हे बीएमसीने हे पण व्यवस्था केले, तिथे त्यांना स्नॅक्स पाणी आणि चहा तिथं त्यांची अरेंजमेंट केलेली आहे, तिथे लोकांना थोडं थांबावं लागतं। त्यामुळे बीएसटी एसटी या सगळ्या माध्यमातून आपण प्रवाशांची जी काही सोय आहे गैरसोय होऊ नये म्हणून हे करण्याच्या सूचना दिल्यात। एकंदरीत परिस्थिती मुंबईतली कंट्रोलमध्ये आहे। अंबरनाथ बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात याही वर्षी पाणी साचले, रेल्वेच्या ट्रॅक खालची माती आणि सगळं वाहून गेलेलं आहे, रेल्वे बंद आहे, आपण माहिती घेतली तिथे काय परिस्थिती? तिथे माहिती घेतली, आता पुढच्या ट्रेन चालू झालेल्या आहेत आणि त्यामुळे तिकडे देखील सगळी जी यंत्रणा आहे ती अलर्ट आहे, फील्डवर आहे, काम करतायत। आता मला वाटतं शाळांना पण आपण सुट्टी दिलेली आहे, मुंबई ठाणे आणि रायगड, जेणेकरून उद्या परत पालघर रात्रभर पाऊस आणखी पडण्याची शक्यता आहे, 2-3 दिवस पावसाची शक्यता वर्तवलेली आहे IMD ने। तर त्यामुळे लोकांनाही आणि आता मी सगळ्या विभागीय आयुक्तांशी स्वतः बोललो आहे, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, चीफ सेक्रेटरी आपले तिकडे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटचे त्या कंट्रोल रूममध्ये आहेत, तिकडे आम्ही जातो आहे। एकंदरीत पाहिलं तर राज्यातली जी सर्व आपली यंत्रणा आहे, डिझास्टर सिस्टीम जी आहे ही अलर्ट मोडवर आहे आणि SDRF NDRFच्या तुकड्या देखील पोहोचलेल्या आहेत आणि आवश्यकतेनुसार सर्व मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्यात। काही ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आवश्यकता आहे, तिथे सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, त्यांना जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पोलीस डिपार्टमेंट देखील आमचं अलर्ट आहे, पोलीस विभाग देखील ज्या ज्या ठिकाणी सगळीकडे आवश्यकतेनुसार काम करतायत आणि संपूर्ण यंत्रणा ॲज अ टीम म्हणून काम करते। मला वाटतं चेल पण कुठल्या कुठंतरी चेंबूरच्या साईडवरच गेले, स्पॉटलाच गेलेले आहेत, त्यामुळे सगळी सिस्टीम जी आहे सिस्टीम अगदी काम करते, कार्यान्वित आहे आणि त्यामुळे मला वाटतं रायगडमधची देखील आता आम्ही माहिती घेतली, तिकडे देखील पाणी आता ओसरत आहे आणि तिथे काही TDRFची आवश्यकता होती, ठाणा कमिशनरला देखील सूचना दिलेल्या आहेत, पनवेल महापालिकेच्या आयुक्त आणि नवी मुंबई महापालिका आयुक्ताला देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना जर मदत लागेल तर मदत, ती मागच्या वेळी पण आपली मदत सगळ्यांनी मिळून केली होती, त्यामुळे यावेळेस पण तशा प्रकारची यंत्रणा त्यांना मदत करेल। एकंदरीत राज्याचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे, पर्यटनाला कोणी बाहेर जाऊ नये आणि चंद्रपूर गडचिरोली इकडचे सगळे अगदी त्या भागात देखील जी परिस्थिती आहे ती देखील मी स्वतः माहिती घेतली आहे आणि आता मंत्रालयातलं जे आपलं कंट्रोल रूम आहे स्टेट डिझास्टर तिथे पण आम्ही जातोय। लोकांना देखील विनंती आवाहन आहे की आता समुद्रावर आता खूप उधाण आहे, हवा आहे आणि त्यामुळे तिकडे देखील पर्यटकांनी गरज नसताना आणि इतर देखील जी पर्यटन स्थळं आहेत तिथे देखील लोकांनी अगदी जाणं टाळावं आणि काम नसेल तर नक्कीच अशा पावसामध्ये बाहेर सहसा पडू नये, जेणेकरून आपल्याला कुठल्याही दुर्घटना टाळता येईल आणि त्यांचं सहकार्य अपेक्षित आहे नागरिकांचं। शेवटी सगळ्यात आपल्याला नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून जी जी काही यंत्रणा जी आहे ही पूर्ण यंत्रणा एकदम अलर्ट मोडवर आहे। ती खूप दुर्घटना, अतिशय दुःखद घटना आहे, मनाला वेदना देणारी आहे, दुर्दैवी आहे आणि अशा घटना टाळण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे नक्की आणि घडू नये म्हणून आपण माझं पालकांना देखील आवाहन विनंती आहे की आपण सगळ्यांनीच काळजी घेतली तर अशा प्रकारच्या घटना आपल्याला टाळता येतील। सगळी यंत्रणा तिकडे आहे, ज्या आवश्यक बाबी आहेत तिकडे NDRF SDRF तिथली स्थानिक यंत्रणा तिथे कार्यान्वित आहे, ऑन द स्पॉट आहे। निवेदना चाहेंगे कि मुंबई और महाराष्ट्र में बारिश हो रही है, सरकार प्रशासन कितनी अलर्ट है, क्या क्या उपाय आप लोग कर रहे हैं?
क्या एक कागज टूटे एनडीआरएफ से मगर नहीं यंत्रणा ना तो बताया ना कि मैंने अभी ये मुंबई में कि 110 स्पॉट जो फ्लड आईडी स्पॉट है वो यहाँ पर पूरा कंट्रोल रूम में दिखाई पड़ रहा है कि वहाँ पर कोई भी स्पॉट पे अभी वाटर लॉगिंग नहीं है, सब ट्रैफिक स्मूथ से चल रही है और बाकी जगह पर लोग हमारे सब मुंबई के कॉरपोरेशन के इवन कमिश्नर भी खुद साइड पे हैं, जो जो जिनकी जिनकी जिम्मेदारी है वो वहाँ पर काम कर रहे हैं, इसलिए मुंबई में पूरी तरह यातायात पूरी तरह स्मूथ है, चल रही है बराबर। और बाकी जगह जो है थाने पालघर वसई विरार रायगढ़ पूरा जो है मैंने जायजा लिया है, सभी विभागीय आयुक्त जो है जिलाधिकारी है चीफ सेक्रेटरी उनसे मैं लगातार बात कर रहा हूँ और जहाँ जहाँ आवश्यकता है वहाँ जो कुछ लोगों को सुरक्षित जगह पर शिफ्ट करना है उसकी भी सूचना है, उनको खाने पीने की व्यवस्था उसकी सूचनाएं दी हुई है। अभी तो जो रेलवे में रेलवे स्टेशन पे जो गर्दी है भीड़ है वो सीएसटी हो भाईकला दादर कुर्ला ऐसे स्टेशन है ठाणे हैं इसमें भी बीएमसी को कहा है ये मुंबई के हद्दी में जितने भी है उनके चाय नाश्ते का भी व्यवस्था करना, उनको अनाउंसमेंट करना इसकी सूचनाएं दिए वो भी करेंगे। एसटी और बीएसटी की ज़्यादा बसेस छोड़ने का भी निर्देश दिए ताकि भीड़ ज़्यादा है और उसका सभी जैसे प्रवासी जो है हमारे पैसेंजर जो है घर में सुरक्षित